नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला सुक्या बोमलांची अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही चार ते पाच महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जर का तुम्ही ती फ्रीजमध्ये स्टोअर केली तर तुम्ही सहा महिन्यापर्यंत ती साठवून ठेवू शकता चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी इथे मी दोन इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे दोन चमची काळी मिरी एक चमची लवंग दोन चमची जिरं दोन चक्रीफूल तीन दालचिनीचे तुकडे आणि बारा ते पंधरा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तसेच प्रत्येकी तीन चमचे मीठ आणि साखर आणि एक चमची हळद ऐंशी ग्रॅम काश्मीरी मिरची घेतले तुम्ही इथे बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची अर्धी अर्धी करून घेऊ शकता तसेच तीन चमची राई डाळ आणि दोन मेथी दाणे तसेच इथे मी मध्यम आकाराचे साठ ते पासष्ट इतके सुके बोंबील अशा पद्धतीने साफ करून त्यांना कट करून घेतलेलं आहे हे बोंबील इथे मी साठ ते पासष्ट घेतल्यात परंतु तुम्ही जर का थोडे मोठे बोंबील वापरले तर तुम्ही कमी प्रमाणात बोंबील इथे वापरू शकता हे बोंबील जेव्हा विकत आणले होते तेव्हाच मी ह्यांना स्वच्छ धुवून उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित सुकवून घेतलं होतं जेणेकरून त्याच्यावरची माती किंवा वाळू लागलेली असते ती निघून जाते प्रथम आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या विनेगरमध्ये सोक, का का सोक करून ठेवूया इथे मी साधारणतः एक सा कप इतकं विनेगर घेतलेलं आहे मिरच्या आपण विनेगरमध्ये सोक करत ठेऊ जेणेकरून त्या छान सॉफ्ट होतील आणि वाटताना आपल्याला सोपं जाईल मिरच्या सोक होत आहेत तोपर्यंत आपण बोंबील तळून घेऊया इथे मी साधारणतः अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी इतकं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आता आपण हे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हाय फ्लेमवर बोंबील तळून घेणार आहोत जास्तच तेल जर का तापलं असेल तर आपण मीडियम टू हाय फ्लेमवर हे बोंबील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तेलाचं प्रमाण जरी कमी झालं तरी आपण नंतर तेल ॲड करू शकतो बोंबील छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊयात आपल्याला बोंबील जास्तसुद्धा तळून घ्यायची नाही आहेत फक्त आपल्याला ते कडक होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत आता इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा बोंबील विकत घेतले होते तेव्हाच ते स्वच्छ धुवून त्यांना ऊन दाखवलं होतं उन्हाळ्यामध्ये मी ते चांगले सुकवून घेतलेत परंतु आता पावसाळा चालू झाला आहे मग आता जर का तुम्हाला बोंबील क्लीन करायचे असतील तर तुम्ही जेव्हा हे तुकडे करून घेणार तेव्हा त्यांना दहा ते, ते पंधरा सेकंदांसाठी कोमट पाण्यातून काढून नंतर ते जाळीवर पाणी निथळ ठेवा जेणेकरून जी बोंबलांवर माती किंवा वाळू लागलेली असते ती निघून जाईल आणि बोंबील एकदम क्लीन होतील आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर बोंबील तळून घेऊ शकता अशा पद्धतीने एकसारखे हलवत आपल्याला बोंबील तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकतात बोंबलांचा कलर इथे थोडा चेंज झाला आहे आणि बोंबील छान क्रिस्पी झाल्यात आता आपण ते काढून घेऊया तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते अशा पद्धतीचा कलर बोंबलांना आला पाहिजे आता आपण हे बोंबील एका बाउलमध्ये काढून घेऊ आता आपण या ठिकाणी खडे मसाले लसूण आलं हे सर्व वाटून घेऊयात परंतु वाटताना एक काळजी घ्यायची आहे की मिक्सरचं भांडं आपल्याला एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पाण्याचा अंश जराही लागता कामा नाही आता जे मीठ आणि साखर घेतले ते देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्सरला एकदा हे फिरवून घ्यायचं आहे छान भरड करून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये ज्या सोक केलेल्या मिरच्या होत्या त्या देखील घालून घेऊयात मिरच्या सोक करण्यासाठी जे विनेगर वापरलं ते देखील मी ह्यामध्येच घातलं आहे तुम्ही हे थोडं थोडं करून देखील वाटून घेऊ शकता आणि जर का वाटताना तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडं अजून विनेगर ह्यामध्ये घालून वाटू शकता परंतु आपल्याला इथे पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे आपली ही छान पेस्ट तयार आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आपण बोंबील तळताना जे तेल वापरलेलं तेच हे आहे आता हे तेल छान गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये राई डाळ आणि दाणे घालून ते चांगले गरम करून घ्यायचे आहेत तसेच ह्यामध्ये आपण हळद देखील घालून घेऊया तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती ह्यामध्ये घालून त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर का जास्त पेस्ट नसेल बनवायची तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये दे मिरची देखील वापरू शकतात ही पेस्ट घालताना मी इथे गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घेतली आणि नंतर ही पेस्ट घालून पेस्ट एकत्र केल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम चालू केलेली आहे कारण ह्यामध्ये विनेगर असल्यामुळे ते थोडंसं वरती उडण्याची शक्यता असते आता ही पेस्ट आपल्याला तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ही पेस्ट तेल सोडत नाही अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर एकसारखी हलवून शिजवून घ्यायची आहे ह्या ठिकाणी आता ह्या पेस्टमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते तुम्ही इथे बघू शकतात ही पेस्ट चांगली तेलामध्ये एकजीव होत आले आणि ह्याला स्वतःहूनच तेल सुटत चाललं आहे अशा पद्धतीने जेव्हा तेल सुटायला लागते तेव्हा आपण जे तळलेले बोंबील आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे बोंबील चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची ते आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत मी इथे लहान बोंबलांचा वापर केल्यामुळे तुम्हाला इथे मसाला जास्त आणि बोंबील कमी दिसत असतील परंतु जर का तुमच्याकडे मोठे बोंबील वापरत असतील तर तुम्ही त्याचा वापर केला तरी देखील चालेल बिल जरी लहान असले किंवा मोठे असले तरी पदार्थ बदलणार नाही किंवा त्याची चव देखील बदलणार नाही मिश्रण आपल्याला असंच नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे हे आपोआपच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे फॅन खाली वगैरे आपल्याला हे ठेवायचं नाही तुम्ही इथे बघू शकतात मिश्रण एकदम थंड झालेलं आहे आणि इथे तेलाचं प्रमाण देखील आपल्याला कमी दिसतंय म्हणजेच आपल्याला ह्यामध्ये तेल अजून नंतर घालावं लागेल आता हे आपण चांगलं एकजीव करून एका बरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे परंतु जी कोणती तुम्ही बरणी प्लॅस्टिकची असो किंवा काचेची जी कोणतीही बरणी तुम्ही वापराल ती व्यवस्थित तुम्ही ड्राय करून घ्या आणि नंतरच ती वापरा जेणेकरून बोमलांचं लोणचं जास्त काळ टिकायला मदत होईल अशा प्रकारे मी इथे आधी बरण्या ह्या भरून घेतल्या आणि नंतर तेल चांगलं गरम करून त्याला थंड करून नंतर ह्यामध्ये घालून घेतले जेणेकरून लोणच्याला बुरशी लागणार नाही आणि लोणचं जास्त काळ टिकायला मदत होईल तुम्ही देखील अशा प्रकारे बोंबलाचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा पाच ते सहा महिने आरामात टिकतं मी ज्या काही माझ्या परीने होतील त्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या फॉलो करून नक्की एकदा अशा पद्धतीने बोंबलाचं लोणचं नक्की बनवून बघा तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा आहे आणि काहीही नाही आहे अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारे हे बनवलेलं लोणचं घेऊन भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशा झटपट आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ निशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ